निरक्षरी तांडव साऱ्या चराचराला व्यापून राहिले. स्वतः जिवंत नाही, पण इतरांच्या जीवाशी त्याचा जीव घेणा खेळ चालू आहे. ह्याला नामोहरम करण्याचा एकच उपाय, सोशल डिस्टन्सिंग. थोडक्यात, आपल्याबरोबर इतरांच्याही आरोग्याची जपणूक. जगा आणि जगू द्या. या तांडवापासून सुरक्षित राहण्याचे ठिकाण एकच, ते म्हणजे आपले घर. ऐहिक गोष्टींचा नाद करत गडाळाच्या तालावर नाचणारे आपले आयुष्य आता संथ वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे झालं आहे. कोरोना हा शब्द ओरडून सांगतोय, काहीतरी कर ना, आता नाही तर कधीच नाही. बकेट लिस्ट उघडायची हीच ती वेळ. ही बकेट लिस्ट पण जरा वेगळी असणार, घरात राहून काय करता येईल ह्याचा विचार करायला लावणारी. कदाचित पूर्वी कधी असा विचार केला नसावा. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी, असं काहीसं झालं आहे. बाहेरच्या गोंगाटामुळे आतला आवाज ऐकूच येत नव्हता. बहिणाबाई म्हणतात, जन्म मरण म्हणजे एका सासाचं अंतर. आत्म्याशी संवाद साधत हे एका सासाचं अंतर खऱ्या अर्थानं जिवंतपणे जोडूया. थॉट्स क्रिएट युअर फ्युचर. आमच्या घराच्या मागील तरी खूप छोटी मोठी झाडं आहेत. त्यांच्या अंगाखांद्यावर अगदी स्वच्छंदपणे चिमणीसारखे रंगीबेरंगी झूल पांघरलेले अनेकविध पक्षी बागडत असतात. प्रत्येकाचा डौल निराळा. पोपट आहेत, कधी बहिरी ससाणा सुद्धा भेट देतो. 20 वर्षांपूर्वी आजूबाजूला बागा होत्या, शेतं होती. त्यावेळेस मोरही हजेरी लावत. उडण्यापेक्षा चालणं पसंत करणारे भारद्वाज डौलदारपणे मिरवीत असतात. विहिरीत दगडांच्या खाचेत पारव्यांची घरटी आहेत. टिटव्या, सातभाई पालापाचोळ्यातील कीटकांवर ताव मारित असतात. पहाटेच कोकिळेचा दिवस चालू होतो. हे तर मी सगळं आधीपासूनच बघत आले, पण लॉकडाऊनच्या निमित्तानं ह्या सगळ्याची जाणीव निर्माण झाली. घरच्या घरी पक्षी निरीक्षण. पक्ष्यांचा किलबिलाट कधी मंजूळ कान तृप्त करणारा असतो, तर कांठाळ्या बसवणारे सातभाई साळुंक्या कर्कश ओरडणं कधी थांबवतील असं होऊन जातं. जीवनात आंबट गोड दोन्ही पचवायचं आहे. चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर त्याचा सारखाच आस्वाद घ्यायचा आहे याची जाणीव करून देतात. पक्षी कुठल्या जातीचा आहे, त्याची चोच कशी आहे, पंखांचा काय रंग आहे, पोट शेपटी कशी असते, त्याचे नाव काय, त्यांचे घरट कसं असतं हे कधी माहीत करून घ्यावं असा विचारच मनाला शिवला नाही. मग कपाटातली आपली सृष्टी, आपले धन, वाईल्ड लाईफ, बर्ड्स, अनेकविध विषयांच्या पुस्तकांची मोठी इस्टेट घरात असल्याची जाणीव झाली. परत वाचन करावंसं वाटायला लागलं. ह्यावरून आठवलं, शिवाजी पार्कवर शिवसृष्टी उभारली होती. रोज शिवराज्याभिषेकाचा सोहळा सादर केला जायचा. हे पाहून ब मो पुरंदऱ्यांचे 2 भागांमध्ये असलेले राजा शिवछत्रपती हे पुस्तक सलग वाचावेसे वाटले होते. शिवाजी महाराजांबद्दल अधिक जाणून घ्यावं म्हणून इतर लेखकांची अनेक पुस्तकांची पारायणं केली. तेव्हा खूप गोष्टी नव्यानं उमगल्या. वेळोवेळी परिस्थितीनुसार त्यांनी कसा विचार केला व समर्थपणे प्रत्येक प्रसंगाला तोंड दिले हेच अखेर लक्षात राहिले. पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो, पण त्यासाठी मनाला फुटाव्या लागतात संवेदनांच्या लक्ष पाकळ्या. मग पुस्तकं उधळून टाकतात वसंतातले सगळे रंग. एक नाद मधुर सुरेल गाणं बनवण्यासाठी गायक, वादक, संगीतकार, स्वतः निर्जीव असून गाण्याला सजीव करणारी वाद्य आणि गाण्याला सुंदर अर्थपूर्ण शब्दांचा साथ चढवणारे कवी, ह्या सर्वांची साथ एक जिन्सीपणा कारणीभूत ठरतो. तसंच कुटुंबातील प्रत्येक जण आपल्या घराला कसं एकत्र बांधून ठेवतो यावर घराचं घरपण टिकून राहतं. माणूस तसा कळपात राहणारा प्राणी. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेकांमुळे आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण येतात. मग ते तुमचे आप्तेष्ट असतील, मित्रमैत्रिणी असतील, नाहीतर सेवकही असतील. त्यांच्याशिवाय आपण कोणीच नाही. ज्यांच्या सहकार्यामुळे आपण घडत गेलो,
स्वतःची अशी ओळख निर्माण करू शकलो त्या सर्वांच्या ऋणात राहणेच इष्ट। आजही आपण घरात निवांत आहोत, सुरक्षित आहोत, पण त्यासाठी अनेक जण घराबाहेर राहून अहोरात्र कष्ट करीत आहेत। त्यांच्यासाठी व स्वतःसाठी नियम पाळूयात, घरी सुरक्षित राहूयात।